सवाई बापू बाहेर आ गए आणि आज ज्वालामुखी पडून पडून जाणार तरी कुठे. या या आलात तुम्ही दोघे. डार्लिंग आई वाज वेटिंग फॉर यू. मला वाटतं आपण चुकीच्या घरात आलोय. नाही नाही जावई बापू, हेच तुमचं घर आहे. मोना बेटा, बाबांसाठी थंड पाणी आण. अगं नाही नाही, मी तर गरम पाण्याने भांडी घासतो ना, थंड नको. भांडी घासलं नाही हो प्यायला, नाही तर थंड लस्सी छान बरं. ओहो, हिच्यात सती ललिताची आत्मा शिरली बहुते. सती ललिता नाही हो, सती सावित्री. चला चला आधी जेवून घ्या, तुम्हाला भूक लागली असेल. अरे भूक तर बेकार लागली आहे, पण आधी जेवण बनवावं लागेल ना. आता हात सोडशील तरच तर चूल पेटवणार ना. जेवण तयार आहे. अरे हे काय. अरे डार्लिंग, तू दुसरं लग्न कधी केलं सर? बोलावलं सुद्धा नाही आम्हाला. ओहो, आता बघत काय बसलाय नुसते. चला जेवण करा. ऐकलं का, तुमच्या आवडीचा शिरा. शिरा? ओहो, हा शिरा खाऊ नकोस. हा शिरा देऊन ह्या भावाना काहीतरी कांड करतील असं वाटतंय मला. प्राणनाथ, रोज रात्री भारतात जायची स्वप्न बघताना तुम्ही. एक मिनिट, मला सांग प्राणनाथ कोण आहे बरं, आणि हा माझ्यासारखं स्वप्न का बघतोय? अहो, मी तुमच्या बद्दलच बोलतीये. हे घ्या तुमच्या दोघांचे पासपोर्ट. आमचे? हा, आणि हे घ्या तुमचे एअर टिकेट्स. पासपोर्ट ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. काय काय भावाने भिंतीवरची पांढरी पाल औदसा. काय बोलताय तुम्ही? असं मी तुझ्या बद्दल नेहमीच बोलायचो डार्लिंग. वा वा वा, इतक्या प्रेमाने कधीच कोणी घटस्फोट दिला नसेल ग. माय डार्लिंग, तुझ्या कैदीतून सुटल्यानंतर भारतात वळू सारखा फिरेन ना, तर तुझे स्वप्न बघणार माझी डार्लिंग. तर रे बबलू, चल चल बाबा. थांबा, मी तुम्हाला घटस्फोट देत नाहीये, फक्त 10-12 दिवसांसाठी भारतात पाठवतीये. अरे देवा, ही तर जमानतीवर सोडते. हो, आणि तेही 2 करोड घेऊनच तुम्ही भारतातून परत यायचंय. 2 करोड? अरे डार्लिंग, आता या वयात तू होंडा मागणार आहेस. छे छे छे, ओ शट अप. हे बघा, हा तर आपला ऍड्रेस आहे, माहिती आहे, इथे पुन्हा यायचंच नाहीये. अरे बाबा, मागे बघा. कुठे? ओहो, इथे बघा. इथे? अग मग नीट सांग ना. हा तर गुरुगुलाब खत्री आहे. हो, आणि तुम्हाला भारतात जाऊन विक्रांतला खबर द्यायची की हा माणूस आपल्या शेजारी राहतो. नाही, आम्ही हे काम नाही करणार. तुम्हाला करावंच लागेल. नाही, आम्ही भारतात जाणारच नाही. ठीक आहे मग, मी विक्रांतला हा फोटो पाठवेन आणि सांगेन की तुम्ही दोघांनीच गुरुगुलाबला लपवून ठेवलंय. असं सांगितलं तर विक्रांत आपला जीव घेईल. तर मग तुम्हाला भारतात जावं लागेल. नाही, आम्ही काय जाणार. तर मग आमच्या हातून मरायला तयार व्हा बरं. अर्ध्या तासात बंगला साफ करा. 15 मिनिटात भांडी घासून ठेवायची. 10 मिनिटात कपडे धुवून प्रेस करा. 5 मिनिटात डिनर तयार व्हायला पाहिजे. 2 मिनिटात तुमचं बुकिंग भारतातल्या ले मेरिडियन हॉटेलमधल्या रूम नंबर 502 मध्ये केलंय. उद्या सकाळीच निघायचंय, लक्षात ठेवा.